हॉटेल अंबर, शुद्ध शाकाहारी, क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस, साउथ इंडियन, पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन थाळी, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस, आईस्क्रीम, पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील, होम डिलिव्हरी सुविधा, हॉटेल पार्सल टाइम सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत, संपर्क 98 81 36 72 32। नगरमध्ये चीनच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर दिल्ली गेट चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। शिवसेनेनं चीनचा झेंडा, मोबाईल, वस्तू आणि इतर वस्तूंची तोडफोड करत चीनचा निषेध केला। चीन आणि भारत सीमेवर तनाव दिवसेंदिवस वाढत चाललाय, यामुळे चीनचा निषेध करण्यासाठी नगरमध्ये शिवसैनिक आणि माजी आमदार तसेच शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली गेट चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी चीनच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भारतातील सर्व नागरिकांनी चीनी वस्तूंचा बहिष्कार करावा असं आवाहन माजी आमदार अनिल राठोड यांनी केलंय। भारतावर जो हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 20 जवान शहीद झाले याचा दुःख सगळ्या देशप्रेमी नागरिकांमध्ये सगळ्या देश नागरिक देशप्रेमी नागरिकाच्या मनामध्ये अत्यंत भय आणि चिंता निर्माण झालेली आहे। आपण पाहतोय का 20 जवान शहीद झाले आणि ते चीनने केले, जे जवानामुळं आपला देश सुरक्षित आहे, आमचं कुटुंब सुरक्षित आहे, ते जवानाला शिवसेनेच्या वतीने अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली आणि याचा बदला घेतलाच पाहिजे। 20 जवान मारण्यापेक्षा 20,000 चीनी सैनिक मारले गेले पाहिजे आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने त्यांचा ध्वज जाळण्यात आलेला आहे। ज्यांची भावना आहे, जे देशप्रेमी आहे, त्यांना विनंती करतो का कोणता चीनचा माल वापरू नये। आज चीनचे मोबाईल आम्ही फोडले तर चीनचे मोबाईल फोडले आणि म्हणून चीनचा कोणताही माल वापरू नये असं आव्हान तुम्हाला करतो। जे देशप्रेमी आहेत। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।